उपचार या ऑफिशियल युट्यूब मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बऱ्याच जणांच्या शरीरामध्ये रक्ताच्या गाठी बनतात आणि रक्ताच्या गाठी बनल्यामुळे धमन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होतात आणि ब्लॉकेज निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची समस्या कायमस्वरूपी जाणवत असते तर मित्रांनो याचं जर सेवन केलं तर तुम्ही हृदयविकाराच्या झटक्यापासून कायमस्वरूपी सु सुटका मिळू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो बऱ्याच जणांना अपचनाचा त्रास असतो सकाळी व्यवस्थितपणे पोट साफ होत नाही ऍसिडिटी सर्दी खोकला आयबीपीचा त्रास असतो पोटामध्ये वारंवार गॅस होतो असतो पित्त उफाळून येत असते ऍसिडिटी मळमळ चक्कर येणे वारंवार वांती होणे त्याचप्रमाणे हातापायांना मुंग्या येणे वारंवार अशक्तपणा थकवा जाणवणे अशा समस्या उद्भवत असतात हडं कमकुवत झालेली असतात त्यामुळे चांदी गुडघेदुखीची समस्या उद्भवत असते आणि त्याचप्रमाणे मित्रांनो बऱ्याच जणांचं वजन वाढलेलं असतं ते वजन जर कमी करायचं असेल तर सकाळी अणुषपोटी तुम्हाला या दोन पाकड्यांचं सेवन करायचं आहे तर मित्रांनो जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर कृतीला सुरुवात करूया मित्रांनो यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचा घटक लागणार आहे लसूण पा आपल्याला हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे त्यामुळे आपल्याला साधारणतः लसणाच्या चौदा पाकळ्या या ठिकाणी घ्यायच्या आहेत कारण लसणामध्ये प्रोटीन प्रोटीन असल्यामुळे तुमचे मसल स्टोन होतात कार्बोहायड्रेट असल्यामुळे अशक्तपणा थकवा कमी होऊन तुम्हाला ऊर्जा मिळते यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडांना हाडे मजबूत होतात त्याचप्रमाणे एलिसिन नावाचा जो घटक असतो तुमचं जे फॅट बर्न होतात म्हणजेच वजन कमी करण्यासाठी उपयोग असतो फायबर्समुळे जी बद्धकोष्ठता आहे ती कमी होते आणि अँटीबॅक्टेरियल घटक असल्यामुळे तोंडाची दुर्गंधी देखील कमी होण्यास मदत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आयोडीन घटक असतो त्यामुळे तुम्हाला तुमची जी थायरॉइडची समस्या आहे कायमस्वरूपी कमी होणार आहे आणि यामध्ये विटॅमिन बी सिक्स जास्त प्रमाणात किंवा मुबलक प्रमाणात असल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी फारच उपयुक्त आहे तर या लसणाच्या पाकळ्या आपल्याला साजून घ्यायच्या आहेत मित्रांनो अशा पद्धतीनं मी पाकळ्या पूर्णपणे भाजून घेतलेल्या आहेत तर दुसरा महत्त्वाचा घटक लागणार आहे पहा मध सर्वांनाच माहिती आहे मधाचे आरोग्यदायी फायदे देखील माहिती आहेत तर साधारणतः या ठिकाणी मी तीन चमचे मध घेतलेलं आहे आणि यासाठी आपल्याला एक काचेची बॉटल लागणार आहे ती काचीची देखील बॉटल मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि साधारणतः जे आपण तयार केलेलं जे भाजलेल्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या पूर्णपणे या मधामध्ये मिक्स करायच्या आहेत आणि हा जो मध आहे आपल्याला व्यवस्थितपणे या पाकळ्या आणि मध एकजीव होण्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे हे मिश्रण हलून घ्यायचं आहे साधारणतः आपल्याला एक दिवस अशाच पद्धतीने ठेवायचं आहे हवाबंद डब्यामध्ये किंवा बॉटलमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर अनुषापोटी आपल्याला यामधील दोन पाकळ्या काढायच्या आहेत तर अशा पद्धतीनं काढल्यानंतर आपल्याला याचं सेवन आहे सकाळी अनुष्यपोटी आणि त्यानंतर तुम्हाला कोमट पाणी आहे साधारणतः अर्धा ग्लास पिला तरी चालेल आणि पंधरा मिनिटापर्यंत तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं mm. सेवन करायचं नाही तुम्हाला हायबीपीचा त्रास असू द्या हृदयाच्या धमन्यामध्ये असलेले ब्लॉकेज असू द्या अपचन गॅसेस पित्त ऍसिडिटी हातापायांना मुंग्या याने अशक्तपणा थकवा सांधेदुखी दुखी त्याचप्रमाणे तुमची हाडे कमकुवत झालेली असतील तुमचं वजन वाढलेलं असेल हाडांना जी बळकटी आहे ती बळकटी देण्याचं देखील काम करतं त्याचप्रमाणे व्हायरल इन्फेक्शन पासून तुमचा संरक्षण करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि तुमची रोगप्रतिकारक वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे थायरॉइड कमी करण्यासाठी एकदम अतिशय साधा सोपा घरगुती उपाय आहे आणि पुरुषासाठी तर एकदम कारण यामुळे फर्टिलिटीची समस्या कायमस्वरूपी दूर होते तर मित्रांनो अशा पद्धतीने या लसणाचे सेवन करा तर मित्रांनो मी आशा करतो की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद